ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी News24 सह्याद्रीला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री सुपर फास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. प्रेक्षको नमस्कार, मी आकाश, News24 सह्याद्रीमध्ये आपण सर्वांचं स्वागत. घेऊया देश आणि विदेशातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्टमध्ये. राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचार हत्यांच्या घटना आणि सरकारकडून मंत्र्यांची होणारी पाठराखण यावरून राज्यात संतापाचं वातावरण निर्माण झालंय. भाजपाचे आमदार श्वेता महाले यांनी या संपूर्ण घटनांवर एक अत्यंत खोचक ट्विट करून संताप व्यक्त करताना सरकारची लखतेरेच वेशीवर टांगली आहेत. महाले यांचं हे ट्विट अत्यंत स्फोटक, खोचक, उपरोधिक आणि प्रचंड उद्वेग व्यक्त करणार असून सरकारच्या जिव्हारी लागणार असंच आहे. आजारपणाला कंटाळून पती पत्नीनं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदाशिव बाळू भांदिगरे, सुरेखा सदाशिव भांदिगरे अशी त्यांची नावे आहेत. शुक्रवारी दुपारी 12:30 सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. राज्यात मागील कित्येक दिवसांपासून रुग्णसंख्येची वाढ होत असताना दिसत आहे. दररोज 7 ते 9 हजारांच्या सरासरीनं रुग्ण आढळून येत असताना शुक्रवारी रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. राज्यात जवळपास 5 महिन्यांनंतर 24 तासांच्या अवधीमध्ये 10 हजारांपेक्षा कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्याच्या आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली असून केंद्र सरकारही सावध झालंय. केंद्र सरकारनं पंजाब आणि महाराष्ट्रातील कोरोना प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी फोटो छापण्याच्या स्पर्धेत खूपच पुढे निघून गेले आहेत. सर्व पेट्रोल पंपांवर, रेल्वे स्थानकांवर, विमानतळांवर मोदींचेच फोटो आहेत. जिकडे पाहावं तिकडे मोदींचेच फोटो दिसतात. खादीच्या कॅलेंडरवर देखील महात्मा गांधींच्या फोटोच्या जागी स्वतःचा फोटो छापला. आता लसीकरण प्रमाणपत्रावरही मोदींनी स्वतःचा फोटो लावला आहे. हे असंच चालत राहिलं तर मोदीजी नोटेवरून गांधीजींचा फोटो हटवून स्वतःचा फोटो छापतील अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज कोकणातील लघु पाटबंधारे योजनांचं ऑनलाईन उद्घाटन झालं. यावेळी त्यांनी संवाद साधताना प्रत्यक्षपणे भाजपा नेते नारायण राणे यांना टोला लगावल्याचं दिसून आलंय. त्यांच्या टीकेला नारायण राणे यांनी देखील ट्विटरनं उत्तर दिलं आहे. बी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज हे स्वखर्चातून जनतेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी काढलेलं आहे, सरकारी पैशातून नाही. श्रीयुत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात स्वखर्चानं एखादी बालवाडी तरी चालू करून दाखवावी असं नारायण राणे यांनी ट्विटरद्वारे म्हटलंय. सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री. विश्रांतीनंतर आपण सर्वांचं पुन्हा एकदा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये स्वागत. पश्चिम बंगालमध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहत असून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. दरम्यान पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा बॉम्ब हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यात भाजपाचे 6 कार्यकर्ते जखमी झालेत. यामधील दोघांची स्थिती गंभीर आहे. शुक्रवारी रात्री लग्नावरून परतत असताना काही अज्ञातांकडून बॉम्ब हल्ला करण्यात आला. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून भारतातील हक्क आणि नागरी स्वातंत्र्याचा ऱ्हास सुरू झाल्याचा म्हणत देशातील वातावरण मुक्त पासून ते अंशतः मुक्त अशा स्थितीपर्यंत घसरलं असल्याचं फ्रीडम हाऊसच्या अहवालात म्हणण्यात आलं होतं. वॉशिंग्टन मधील या संस्थेच्या अहवालावर मोदी सरकारनं निशाणा साधला आहे. फ्रीडम हाऊसचा अहवाल चुकीचा आणि दिशाभूल करणारा आहे असं केंद्र सरकारनं म्हटलंय. पश्चिम बंगालसह 4 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. तारखा जाहीर झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसनं आयोगाकडे तक्रार केली आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रसिद्धीसाठी लसीकरण प्रमाणपत्रांवर आपली प्रतिमा वापरू शकत नाहीत. तृणमूल काँग्रेसकडून तक्रार आल्यानंतर निवडणूक आयोगानं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला मतदान असलेल्या राज्यांमधून लसीकरणाच्या प्रमाणपत्रांवरून पंतप्रधान मोदींचा फोटो काढून घेण्यास सांगितलं आहे. आयोगानं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला मतदान संहितेच्या तरतुदींचं पालन करण्यास बजावलं आहे. हे आदेश सर्व राज्यात लागू होतील असंही त्यांनी सांगितलंय. हडपसर येथील खंडणी प्रकरणात मोका कारवाई झाल्यानंतर आता फरार रवींद्र बराठे आणि त्याच्या 8 साथीदारांविरोधात चतुश्रुंगी पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात आणखीन एक मोका कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान न्यायालयानं फरार घोषित केल्यानंतर जिल्हा प्रशासनानं बराठे याच्या
5 मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली आहे. बाळासाहेबांचे तुम्ही सच्चे शिवसैनिक आहात, त्यामुळेच तुम्ही कोकणसाठी सरकारी मेडिकल कॉलेज मागितलं, नाही तर लोक स्वतःसाठी मेडिकल कॉलेज मागतात, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप नेते नारायण राणे यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे. आणि आता इथेच वेळ झाली न्यूज 24 सह्याद्रीच्या सुपरफास्ट मध्ये थांबण्याची. तोपर्यंत पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.